तिकडनं आता आम्ही आलो. आमची गाडी इकडे पार्क आहे आणि समोर आहे ग्रँड मॉस्क. आजूबाजूला पूर्ण हिरवळ आहे. दॅट्स अ ग्रँड मॉस्क. टुरिस्ट एंट्रन्स. हॅलो, हाय, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजच्या अटायरवरून तुम्हाला लक्षात आलंच असेल की मी कुठे आली आहे. येस, मी ग्रँड मॉस्कला आली आहे आणि ग्रँड मॉस्कची एंट्री आम्ही आता इकडे विचारलं. टुरिस्ट एंट्री इथे सकाळी 8 ते 11 असते, तर फॉर नॉन मुस्लिम्स आणि बाकीच्या याला सगळ्यांना अलाउड आहे. आय थॉट की लेट्स सी बाहेरचं आजूबाजूचं बघूया परिसर इकडचा, कारण की खूप ऐकलं मी की इकडचा आजूबाजूचा पण परिसर बघण्यासारखा आहे. तर चला तर मग बघू ग्रँड मॉस्क आज माझ्यासोबत. सो फायनली आपण पोचलो आहे आता ग्रँड मॉस्कच्या परिसरात आणि मागून आता आपण तिथून आलो या परिसरातून आणि आपण चाललो आहे आता लेफ्ट साईडपासून सुरू करू. ओ माय गॉड, इतकी सुंदर आहे. वाव, काय सुंदर आहे, अप्रतिम, वंडरफुल. इथे पाय धुवायची जागा आहे. काय ओके, या साईडला लायब्ररी आहे खालती. मागे आता मी शूज काढले, ही शूज ठेवायची जागा आहे पूर्ण मागे सुद्धा आणि आता आम्ही एंट्री करतोय आत. ही आहे ग्रँड एंट्री प्रेयर रूम कडे जायला आत. काय सुंदर दिसतंय आत्ताच, माय गॉड. Thank you.
ओमानमधला सगळ्यात मोठा मॉस्क प्लस कार्पेट इकडचा प्लस शँडिलियर झुंबर हे तर फेमस आहेच इकडचं आणि अजून बऱ्याच गोष्टी आहे. चला तर मग त्या बघू. आणि हे समोर लँडमार्क तिकडचं गार्डन आहे. हा व्हिडिओ ग्रँड मॉसला आणि आय होप सो तुम्हाला आवडला असेल नक्कीच, कारण मलाही खूप आवडला आहे. आणि दिस वॉज द फर्स्ट टाईम मी ग्रँड मॉसला म्हणजे मॉसमध्येच आलेली आहे. इट्स ब्युटिफुल. तर चला तर मग भेटू परत न्यू व्हिडिओमध्ये नवीन ठिकाणी नवीन व्लॉग घेऊन. टेन टेन बाय बाय, टेक केअर अँड पीस.